नमस्कार, विनाग रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1.5 कप साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी 2 ते 3 पाण्याने हे साबुदाणा धुऊन घेतलेला आहे। आता या साबुदाण्यामध्ये वरती 1/2 इंच पाणी राहील, थोडं पाणी आपल्याला ठेवून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा आपले भिजून तयार आहेत। आता आपण साबुदाणा वडे बनवायला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे शिजवून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण कुस्करून घेऊयात। मॅशरच्या साह्याने या ठिकाणी मी बटाटे थोडेसे मॅश करून घेत आहे। बटाटे स्मॅश करून झालेले आहेत। आता या बटाट्यांमध्ये आपण रात्रभर भिजवून घेतलेले साबुदाणा घालूयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान साबुदाणा आपला भिजलेला आहे। अगदी मोकळा असा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणा भिजवलात तर साबुदाणा अगदी मोकळा भिजतो। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्यासोबतच साबुदाणाही थोडा कुस्करला घ्यायला पाहिजे, म्हणजे आपले वडे तेलामध्ये तळताना फुटणार नाहीत। आता यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घातलेलं आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून मिरचीची पेस्ट घातलेली आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। एक पाऊण वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। हा कूट मी जास्त बारीक नाही केलेला। त्याचबरोबर कोथिंबीर देखील घातलेली आहे। एक टीस्पून साखर घातलेली आहे। आता पुन्हा आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घेतलेल्या मिश्रणाचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत। वडे बनवण्याआधी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता जास्त मोठेही नाहीत आणि छोटेही नाहीत, अशा पद्धतीने मी हे वडे बनवून घेत आहे। तर या ठिकाणी आपले सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत। साधारण या प्रमाणामध्ये 23 साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहेत। साबुदाणा वडे तळून घ्यायच्या आधी आपण
त्यासाठी लागणारी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात। या ठिकाणी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 1-2 टेबलस्पून दही घातलेले आहे। आता आपल्याला हे थोडंसं वाटून घ्यायचं आहे। वाटून झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाणा वडा सोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। त्याच्यावरती जिऱ्याची फोडणी घातलेली आहे। आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही चटणी बनून तयार झालेली आहे। आता आपण साबुदाणा वडे तळून घेऊयात। तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता हे साबुदाणा वडे आपण घालूयात। हे साबुदाणा वडे आपल्याला ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत। लगेचच आपल्याला हे पलटायचे नाही, थोडंसं खालच्या बाजूने ब्राऊन झाल्यानंतर आपण हे पलटवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता दोन्ही बाजूने आपल्याला हे वडे ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान वड्यांना कलर आलेला आहे। ब्राऊन कलरवरती आपले हे वडे तळले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे वडे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनून तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।